एक कन्सेप्ट आहे डॉक्टर महेश, मी पुण्यातच किंवा मुंबईतच असं म्हणणार नाही, ऑल ओव्हर इंडियात की प्रेग्नन्सी, डिलेव्हरी, योगा हे सगळं बाईंनी शिकावं ना. जी प्रेग्नंट आहे तिच्या पोटात बाळ आहे, ती जे करेल त्याचा असर बाळावरती होईल. हे कपल प्रोग्राम काय, म्हणजे सध्या वडिलांनी सगळीकडे येणं हे खूप इन झालेलं आहे, तर का करावं? कसं असतं, ज्या वेळेला मी सांगितल्याप्रमाणे ही जी प्रेग्नन्सीची प्रोसेस ही कपलनीच एन्जॉय करायची असते. जो कंपॅनियन आहे त्या कंपॅनियननी जे एन्जॉय करणं फार गरजेचं असतं. ज्या वेळेला पेशंट माझ्याकडे नाव टाकायला येते तेव्हा मी पहिलं सांगतो की जर का पहिल्या वेळेला मिस्टर आले नसतील तर पुढच्या वेळेला मिस्टरना घेऊनच या. मिस्टरने हा वेळ काढलाच पाहिजे. प्रत्येक बाईला मी सांगतो की येताना तू सासू किंवा आईला घेऊन ये, पण तुझे मिस्टर तुझ्याबरोबर पाहिजे. कारण जोपर्यंत मिस्टरांचा सपोर्ट चांगला असला नसेल तोपर्यंत एक ओव्हरऑल मिस्टरांनी सुद्धा एकदा अल्ट्रासाऊंड जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला वडील जर का असतील, आई वडील दोघांनी जर का ते बाळ बघितलं तर मला त्यांच्या तोंडावरचा जॉय जो बघायला मिळतो तो त्या दोघांनी एक्सपिरियन्स करायचा असतो. आणि जे काही मिसकन्सेप्शन ज्या दोघांच्यात असतात, हे पहिले मिसकन्सेप्शन की हे फक्त बाईनेच त्या जर्नीतून जायचं आहे, हे मिसकन्सेप्शन आम्हाला दूर करायचं आहे. म्हणून मी सांगताना सांगतोच की बाबा तुम्ही येताना कपलनीच या, कारण ही बेसिकली कपल ऍक्टिव्हिटी आहे. आपण तू तुझी घेते असती त्याच्यामध्ये कपलनी जर का पार्टिसिपेट केलं, सर्वात जवळचा प्रेग्नंट बाईचा कोण असतो, शेवटी नवराच असतो. म्हणून जर का नवऱ्याला जर का ती घेऊन आली तर शी विल एन्जॉय द होल प्रोसेस. दोघांना मिळून ती प्रेग्नन्सी छान शेवटी हे करायची. डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा आम्ही सांगत असतो की नॉट नेसेसरी वडिलांना आपण डिलिव्हरीच्या वेळेला घेऊ, ते नंतरची गोष्ट असते. पण जर का मॉरल सपोर्ट जर का त्या बाईला क्लोजेस्ट पर्सन टू हर इज अ हजबंड, इज अ मदर, मे बी द मदर इन लॉ ऑल्सो, तर सर्वात जवळचे कोण आहेत त्या लोकांनी. आता सर्वात जवळचा पहिला आपल्याला मिस्टर आहे असं 100%. म्हणून मी त्यांना सांगतो की तुम्ही विचार जर का मिस्टर नसतील, बाबा खूप आपल्याकडे असे कपल्स आहेत की बाबा त्यांचे मिस्टरशिपवर असतात, मग आम्ही सांगतो तुम्ही आईला किंवा तुमच्या सासूला घेऊन या. कारण लगेच नंतर दुसरं कोण म्हणत आहे आई येते किंवा सासू येते. पण कधीही आम्ही सांगताना की कपलनीच या, म्हणजे नवरा बायकोनीच या, तरच ते जास्ती चांगलं एन्जॉय होईल. आणि 100% ट्रू आहे. मी नेहमी सांगते नवऱ्यांना ऍक्च्युली सोनोग्राफी आणि बायको बरोबर सकाळी वॉकला जाणं हे सोडून बाकीच्या गोष्टी माहिती नसतात. तुम्ही जेवढं जाणून घ्याल ऍक्च्युली तुम्हाला मजा येईल सगळ्या प्रेग्नन्सीची प्रोसेस आणि सगळं जाणून घ्यायला. आणि बिईंग कॉन्फिडेंट इन प्रेग्नन्सी अँड देन बिईंग विथ वाईफ इज व्हेरी क्रुशियल अँड इम्पॉर्टंट. थँक्यू.